शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्यात जुलै आणि ऑगस्ट 2022 मध्ये सततचा पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे आणि अनेक ठिकाणी गोगलगाईमुळे सुद्धा खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। असे असताना शेतकरी बांधवांना मदतीची आशा होती, त्यातच राज्य सरकारने सुद्धा वेळोवेळी इथं अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याचे आश्वासन दिलेले होते। तर मित्रांनो, काल आपण अपडेट घेतलेच होते सकाळी की कालच्या दिवशी विधिमंडळाचं जे अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। तर अखेर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांसाठी मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत, त्यामध्ये अतिवृष्टी भरपाई नुकसान भरपाई असेल, त्यानंतर जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी बांधव आहेत त्यांना 50,000 रुपयांचं जे प्रोत्साहन अनुदान आहे ते देण्यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय झालेले आहे व इतरही काही महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। तर ते कालच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेले जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आतापर्यंतही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो, शेतीविषयक महत्त्वाचे अपडेट सर्वप्रथम मिळवण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ। आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात। यामध्ये नुकसान जे झालेलं आहे आपल्याला माहीत आहे की सततचा पूर अतिवृष्टी यामुळे 18,21,000 हेक्टर जमीन बाधित झालेली आहे। यामध्ये जिरायतीखालील 17,59,633 हेक्टर जमीन आहे, बागायतीखाली 25,476 आहे, फळपीक 36,294 हेक्टर आहे। आणि यामध्ये या पूर परिस्थितीमध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना 4,00,000 रुपये तातडीने आपण मदत देखील दिलेली आहे। त्याचबरोबर बाधित 21,000 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्याचं देखील आपण त्यावेळेस हे केलेलं आहे काम। मृत जनावरं आहेत त्यांना देखील आपण जवळपास 1,52,00,000 इतका निधी देतोय। घरं झोपड्या गोठ्यांचं जे नुकसान आहे त्याला देखील जवळपास 4,70,00,000 इतका निधी आपण मंजूर केला आहे, तो देखील त्याचं वाटप झालंय, बाकी राहिलं त्यांचंही होऊन जाईल। आणि शेत खरडी जमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी 5,78,00,000 इतका निधी देखील देण्यात येतोय। त्याचबरोबर काही ठिबक संच आहे, तुषार संचाचं नुकसान आहे राज्यात। अध्यक्ष महोदय, 212 ठिबक संच आणि 469 तुषार संचाचे नुकसान झालेले आहे। केंद्राच्या सूचनेनुसार एखाद्या लाभार्थी 7 वर्षानंतर सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेता येतो, कारण 7 वर्ष हे त्या संचाचं आयुष्य निर्धारित केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी देखील काही आपण मदत जी जाहीर केली, जुलै 2022 शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून SDRF खाली प्रमाणे मदत करण्याचा देखील निर्णय आपण घेतला। ती मदत जी आहे प्रति हेक्टरी वाढीव मदत असून, पूर्वी 2 हेक्टरपर्यंत आपण मदत केली होती, दादा वित्तमंत्री होते, आणि ती आपण 3 हेक्टरपर्यंत वाढवली, त्याची घोषणा देखील आपण केली। जिरायतीसाठी केंद्राने 6,800 प्रति हेक्टरी निश्चित केलेले दर आहेत, गेल्या हंगामात 10,000 रुपये आपण दिले होते, आता ते आम्ही 13,600 या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे। बागायतीसाठी 13,500 प्रति हेक्टरी जे निश्चित केलेले दर जे आहेत, गेल्या हंगामात 15,000 होते, ते आपण दादा 27,000 रुपये या ठिकाणी यावेळेस आपण केलेले आहे। बहुवार्षिक पिकांसाठी 18,000 निश्चित होते, ते गेल्या हंगामात 25,000 रुपये दिले, परंतु ते 2 हेक्टरपर्यंत होते, आपण अध्यक्ष महोदय 36,000 पर्यंत केले। म्हणजे जी बहुवार्षिक पिकं आहेत त्याच्यामध्ये गेल्या सरकारमध्ये 25,000 × 2 हेक्टर म्हणजे 50,000 मिळत होते भुजबळ साहेब, ते आपण यावेळेस 36,000 × 3 म्हणजे 1,08,000 म्हणजे दुपटीपेक्षा जास्ती आपण यावेळेस देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। यामध्ये जवळपास सगळ्यात यामध्ये बाधित क्षेत्राचा पंचनामा पूर्ण झालेला आहे। एकट्या ऑगस्ट 2022 मध्ये 86,477 हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान झाले, त्याचा एक प्राथमिक अंदाज आहे। त्या बाबतीमध्ये देखील आपण, मी सांगितलं, 3 हेक्टरपर्यंत आपण केले आणि कोणी वंचित राहणार नाही याच्या देखील सगळ्या जिल्हा प्रशासनाला सूचना आपण
यामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर हे सगळं आपण NDRFचे जे निकष आहेत ते देखील बदलण्याचा देखील आपण इथे मुद्दा उपस्थित केला होता. आपल्या केंद्र सरकारच्या स्तरावर स्वतः प्रधानमंत्री महोदयांच्या स्तरावर देखील यामध्ये चर्चा सुरू आहे आणि नक्की त्यामध्ये देखील आपल्याला चांगला निर्णय या ठिकाणी मिळेल. शेवटी केंद्र सरकार देखील आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेते आहे. प्रधानमंत्री महोदयांनी देखील कृषी आणि शेतकरी यालाच फोकस केलेला आहे आणि म्हणून हे सगळं आपण करत असताना यामध्ये आपण ही जी मदत देतो आहे यामध्ये आणखी काही आम्ही अध्यक्ष महोदय काही प्रश्न होते त्यामध्ये जे सततचा पाऊस 65 मिलीमीटरपेक्षा जो जास्त कमी पडला पण 33% जास्त नुकसान झालेलं हा एक मुद्दा होता. तर यामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही असा निर्णय या ठिकाणी घेतोय अतिवृष्टीमुळे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त झालेली नुकसान भरपाई आपण निकषाप्रमाणे देतो पण आजपर्यंत सततची मागणी जी आहे की सततच्या पावसामुळे 33% जास्त नुकसान झालं असेल तर ते देखील त्याचे पंचनामे करून त्याला देखील त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. यामध्ये नवीन एक गोगल गाई येलो मोझेक यासारख्या त्याला आपले हे निकष आपण लावणार त्याचे पंचनामे करणार आणि जे आपण निकष याला करतोय त्याला ते निकष लावणार. गोगल 12 महिने तुमच्याकडे पडतो का वा उत्तर होऊ दे उत्तर होऊ दे भास्कर जाधव साहेब उत्तर होऊ दे तपासून घेऊ तपासून भास्करराव उत्तर होऊ दे तपासून घेऊ तपासून घेऊया ठीक आहे उत्तर होऊ दे जाधव साहेब उत्तर होऊ दे तपासूया गोगलगाई उत्तर होऊ दे तपासूया आपण भास्करराव तपासूया गोगलगाई येलो मोझेक यासारख्या कीड तपासूया आपण व्यवस्थित कीड रोगाचा प्रादुर्भाव होणारं नुकसान याबाबत देखील पंचनाम्याचे निर्देश दिलेले आहेत आणि अशा प्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. त्याचबरोबर झालेल्या पावसाचं व इतर हवामानविषयक बाबींचं जे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक 2400 महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं रेन गेज ती संख्या अपुरी असल्यामुळे या स्वयंचलित हवामान केंद्राची संख्या वाढवण्यात येईल जेणेकरून शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज येईल आणि विमा दावे देखील वेगाने त्यामध्ये निकाली काढली जातील. हा एक आपण एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर मगाशी आपल्याला सांगितलं मी नुकसान भरपाईचं जे आपण NDRFच्या दुप्पट दिले आणि जे मी तक्ता सांगितलं आपल्याला यामध्ये आणखी आपण एक बदल केलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जे आपण तातडीची मदत देतो आकस्मिक जी 5000 रुपये जी म्हणजे कपडे भांडी कुंडी याचं जे नुकसान होतं आहे ती तातडीची मदत दादा आपण 5000 वरून 15000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला. त्याचबरोबर पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करून आपल्याकडे देखील मागणी होती त्या लोकांची पण तेव्हा आपण थोडं तिजोरीचा विषय होता तुम्ही आता या ठिकाणी मागणी जास्ती केल्यामुळे आपल्या आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करून सूचना देण्यात येतात. तसेच कृषी कार्यालय तहसील कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना अर्ज देखील स्वीकारले जातील म्हणजे आपल्या कार्यालयामध्ये आणि ते अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देखील देण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. नियमित कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना जो 50,000 आपण पूर्वीच्या सरकारमध्ये निर्णय घेतला होता तो देखील तातडीने त्याचं वाटप 15 सप्टेंबरपासून सुरू होऊन जाईल. नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारा मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी जे बऱ्याचशा सदस्यांनी मुद्दे उपस्थित केले होते वेळेवर मिळत नाही तर त्यांना होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे
जयंतराव पंचनाम्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ई पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे अशा प्रकारची प्रणाली नव्याने आपण विकसित करतोय. आणि यामध्ये रिमोट सेन्सिंग म्हणजे सॅटेलाइट इमेज असेल, तसेच इतरही जे आपले रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. आणि त्याचबरोबर यामध्ये आणखी मी सांगू शकतो ड्रोन टेक्नॉलॉजीचा देखील आपण वापर त्यामध्ये करतो आहे. त्यामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी, मग ती नॅनो युरिया, इरिगेशन, ऑटोमायझेशन, कंट्रोल, कल्टिवेशन या सगळ्या टेक्नॉलॉजीचा देखील वापर करण्यासाठी शासन पूर्णपणे शेतकऱ्याला पाठिंबा देईल. राज्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्ती प्रवण क्षेत्र जी आहेत तिथे लोकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये राहावं लागतं. अशा नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आतापर्यंत कुठलंही ठोस असं धोरण नाही आहे. हा ते बिल्डिंग तपास, तिथे जर बिल्डिंग लोकांनी ॲक्सेप्ट केली तर त्याचं करू आपण बिलकुल, तर धोरण नव्हतं. अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येत आहे, त्यामुळे होणारी संभाव्य जीवितहानी जी आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला टाळता येईल. आणि जिथे आपल्याला तातडीने आपण एकूण फार लांब नेतो तसं नाही, जागेची उपलब्धता आणि तिथल्या लोकांची मागणी हे असं आपण करून जसं तळीयेमध्ये काम चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या हिताचं जे आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या हिताचं आहे ते आपण करणार. शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, त्यामुळे आपण ते करू. डिजिटल शेतीमध्ये जे काय सीड ट्रेसेबिलिटी, ब्लॉकचेन मॉडेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोऑपरेटिव्ह सोसायटी व किसान उत्पादक समूहांचं FPO संगणकीकरण इत्यादी कार्य देखील कामं देखील आपण हाती घेतोय. यामुळे उच्च दर्जाचं बियाणं आणि खतं जी आहेत शेतकऱ्यांना योग्य दरात मिळून त्यांचं उत्पन्न देखील वाढेल. त्याचबरोबर पीक विविधीकरण म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन अंतर्गत ऑइल सीड पल्सेस म्हणजे तेलबिया डाळ वर्गीय पिके व हॉर्टिकल्चर यावर विशेष भर देण्यात येऊन व्हॅल्यू चेन डेव्हलप आपल्याला करायची आहे, ती देखील आपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उच्च मूल्य दर्जाची पिके व फलोत्पादक पिके यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक संपूर्ण अध्यक्ष महोदय इकोसिस्टीम तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. कृषी क्षेत्रामध्ये देखील सुगंधित व औषधी यामध्ये जे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन जे आहे यामध्ये मी खास करून सांगेन, मी नीती आयोगाच्या बैठकीला गेलो होतो आणि देशाचे आपले आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील याला फोकस केलेला आहे. आणि जे आपण तेल आयात करतो 1,00,000 कोटी एवढ्या किमतीचं, तर त्यामध्ये देखील आपल्याला ते इम्पोर्ट होत आहे, यापेक्षा आपण स्वतः आपलं उत्पादन करण्यावर भर द्या आणि केंद्र सरकार देखील यामध्ये मोठी मदत करेल अशा प्रकारच्या प्रधानमंत्री महोदयांनी देखील या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. हे मुद्दाम या ठिकाणी मी सांगतो. तर कृषी क्षेत्रामध्ये सुगंधित व औषधी वनस्पतीची लागवड जी आहे व उत्पादन करण्यासाठी त्यांना योग्य त्या सुविधा व सेंट्रलबरोबर जे काही बायोलॉजिकल जॉईंट व्हेंचर म्हणजे सहजीवन साध्याचं जे काही काम आहे ते त्याची जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये आणखी आमूलाग्र बदल घडवून त्यामध्ये आपण जास्तीचा त्याचा एफर्ट्स घेऊ असा देखील या ठिकाणी आपण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर केंद्रशासित योजनांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी, त्याचबरोबर सुनियोजित पद्धतीने काम करण्यासाठी ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट सक्षम करून जलद गतीने त्याला देखील दिशा देण्याचं काम या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जैविक शेती व नैसर्गिक शेती या संदर्भात केंद्राच्या योजना ज्या आहेत या प्रभावीपणे राबविण्यात येतील, जेणेकरून आपली शेती देखील एक सेंद्रिय शेतीला बढावा मिळेल, शेती विषमुक्त होईल आणि शेतकऱ्यांना आणि आपल्या ग्राहकांना त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्या शेतशिवार ते बाजारपेठपर्यंत असणारी संपूर्ण जी दर्जात्मक साखळी तयार करण्याच्या दृष्टीने देखील पावलं उचलली जातील. किसान उत्पादक समूहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केलं जाईल. तसेच कृषी काय निर्णय निर्यातीस देखील म्हणजे एक्सपोर्टला आपण करतोय, आपलं राज्य खूप पुढे आहे, पण त्याच्यामध्ये आणखी आपले एफर्ट्स घेऊन
या ठिकाणी त्याला ज्या पायाभूत सुविधा ज्या आहेत हे त्या विकसित करण्यावर देखील राज्य सरकार भर देईल आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर कृषी विद्यापीठं जी आहेत ही कृषी विद्यापीठं देखील त्यांचं बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांचं जे तंत्रज्ञान आहे, आता पारंपरिक शेती आपण करतो परंतु त्याच्यात गट शेती आहे, नवीन शेतीचं आहे, व्हर्टिकल शेती आहे, व्हर्टिकल फार्मिंग आहे, नवीन शेतीचे जे प्रकार आहेत त्याची देखील माहिती आणि फायदा शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून झाला पाहिजे यासाठी एक विद्यापीठांचं देखील बळकटीकरण करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर वन्य प्राण्यांपासून होणारं जे नुकसान आहे ते टाळण्यासाठी देखील आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी देखील एक योजना तयार करण्याचा निर्णय आपण घेतोय, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत, आपण अजितदादांनी, विरोधी पक्षनेत्यांनी, इतरही लोकांनी याची गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे. आणि आपण सगळेजण शेतकरी कुटुंबातले आहोत, मीही शेतकरी कुटुंबातला आहे आणि यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण जेवढ्या कमी करता येतील तेवढं आपल्याला सरकारची जबाबदारी म्हणून ते करण्याची आवश्यकता आहे. यासाठी देखील या ठिकाणी मी काही निर्णय जाहीर करत नाही, परंतु या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबतचं सर्वकष धोरण लवकरच जाहीर केलं जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण कमी करू शकलो तर नक्कीच आपल्याला खूप त्याचं समाधान मिळेल. सरकारचं जिम्मेदारी कर्तव्य आहे, आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा कमी होतील यासाठी आपण प्रयत्न करूया. मी आहे उपमुख्यमंत्री महोदय, त्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, सक्षमपणे त्यांनी काम केलं आहे, जिल्ह्या राज्याच्या मोठमोठ्या प्रकल्पांना चालना दिली आहे. त्यांनी जलयुक्त शिवार योजना त्यांच्या संकल्पनेतली आहे आणि त्या जलयुक्त शिवार योजना आम्ही पुन्हा सुरू केलेली आहे, त्याचा देखील मोठ्या प्रमाणावर फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये जे समुद्राकडे वाया जाणारं पाणी डायव्हर्ट करून वळवून दुष्काळी भागाकडे नेण्याचा एक आमूलाग्र मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये दिलासा मिळेल. आणि बाकी हे शेतकरी आत्महत्या करू नये म्हणून आपले जेवढे प्रयत्न, मी मगाशी म्हणालो की एक विशेष कृती आराखडा आपण तयार करू आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील माझी विनंती आहे की या तमाम शेतकरी बांधवांनी एक माझी विनंती त्यांना मी या ठिकाणी करतोय, खरं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनो, आपल्याला हा महाराष्ट्र खरं म्हणजे हा लढवय्यांचा महाराष्ट्र आहे, तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. आणि म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राची, देशाची भूक भागवण्याचं काम करतात. म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतु अचानक नैसर्गिक आपत्ती येते, कौटुंबिक आर्थिक संकट आल्यावर ते लगेच हवालदिल होता. तुमच्यातले काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात आणि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा, आत्महत्येचा मार्ग पत्करतात. हे चित्र पाहून मात्र सगळ्यांचंच कुणाला हे भूषणावं नाही आहे. शेतकरी एक जरी आपण आत्महत्या वाचवू शकलो तर त्या कुटुंबाला आपण देशोधडीला लागण्यापासून वाचवू शकतो. आणि म्हणून हे चित्र जे आपण पाहतो तर सगळ्या माझ्या सकट सगळ्यांचंच, आपण सगळे कष्टकरी शेतकरी कुटुंबामधून आपण जन्माला आलेलो आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाचं मन विषण्ण होतं आणि म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याच कुटुंबातला एखादा घरातला कोणी
आपण गमावलाय काय. मी जेव्हा विरोधी पक्ष नेता होतो त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मी भेट देत होतो, त्यावेळेस मी भेट देताना माझा स्वभाव आहे की आपण त्यांना मदतही करत होतो, ती छोटी मोठी काही असेल. परंतु जेव्हा त्याच्या घरात गेल्यानंतर त्याचे जे धान्याचे डबे पाहत होतो त्याच्यामध्ये भुजबळ साहेब काही नसायचं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जीवन हलाकीचं आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या, त्या कर्ज बाजारी असेल, त्याच्यामध्ये आणखी काही कारणं असू शकतील. परंतु जी परिस्थिती आहे तर आपल्याला ही बदलायची आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांनी, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्या इतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे की रडायचं नाही तर लढायचं, ही शिकवण त्यांनी दिली आहे. आम्ही ती पुढे नेतोय. आणि शिवछत्रपतींची शपथ आहे सगळ्यांना, तुमच्या तोला मुलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका, आत्महत्या करू नका. मी देखील तुमच्यासारखाच एक रांगड्या मनाचा सरळ साधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात, आम्हाला तुमच्या वेदना कळतात, काळजाला भेटतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्ट चक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखत यश सामावलेलं असतं. आणि म्हणून हे सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे याची खात्री बाळगा. जीव देणं बंद करूया, जीव लावूया एकमेकांना. चला नव्या सूर्याची नवी किरण गाठीशी बांधूया आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया. एवढंच मी या प्रसंगी शेतकऱ्यांना एक भावनिक एक त्यांना आव्हान वजा विनंती करतो. सगळ्यांनीच आपापल्या सूचना या ठिकाणी केलेल्या, सगळ्यांचा उहापोह करता आला नसेल परंतु प्रत्येकाची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. एवढंच सांगतो, किती संकट येऊ द्या, आपण सर्व एकत्र होऊया, येऊया. कशाला करायचे राजकारण, आपला उद्देश समाजकारण, एकमेकांना सहाय्य करूया, महाराष्ट्राला पुढे नेऊया. थांबवा आता शब्दांचे वार. हे नको ना, आमचे मित्र अजित पवार. धन्यवाद.